ख्रिसमस आला की लहान मुलं वाट बघत असतात ती सँताक्लॉजची जो त्यांच्यासाठी नवनवीन गिफ्ट घेऊन येणार असतो मुलं तर मोठी यादीच तयार करून ठेवतात की त्यांना क्लॉज कडून काय काय हवं आहे पण हा क्लॉज नक्की असतो तरी कोण याचा उगम झाला तरी कसा हेच आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सांताक्लॉज हे ख्रिश्चन धर्मात आणि पाश्चात्य संस्कृतीत आढळणारं एक काल्पनिक पात्र आहे पण आता हे पात्र धर्म संस्कृतीच्या मर्यादा ओलांडून लोकप्रिय झाला आहे सांताक्लॉजचे नाताळ सणाशी अतूट नाते आहे सांताक्लॉज जगभरातील मुला मुलींना नाताळच्या आदल्या दिवशी रात्री म्हणजेच चोवीस डिसेंबरला खेळणी आणि भेट वस्तू वाटतो असा समज लोकांमध्ये आहे जगभरातील लहान मुलांचे सांताक्लॉज हे अनोखे आणि आवडते पात्र आहे बालमनावर सांताक्लॉजच्या प्रेमळ व्यक्तिमत्वाची छाप पडलेली आहे जगभरात नाताळ हा सण उत्साहाने साजरा केला जातो सुमारे महिनाभर आधीपासूनच या सणाची तयारी सुरू होते सांताक्लॉज हा सेंट निकोलस क्रिस क्रिनगल नाताळ बाबा किंवा नुसता सांता अशा विविध नावांनी ओळखला जातो चौथ्या शतकातील ग्रीक धर्मगुरू संत निकोलस हे भक्तांना भेटवस्तू देत असत त्यांच्यापासूनच सांताक्लॉज या संकल्पनेचा आधुनिक काळात उगम झाला असावा असं मानलं जातं ब्रिटिश आणि डच संस्कृतीमध्ये उदयाला आलेली सांताक्लॉजची संकल्पनाही तिथूनच आलेली असावी सांताक्लॉज ही, सांता ही व्यक्तिरेखा लाल रंगाचा आणि पांढरा फरचा पोशाख घालते त्याला पांढरी लांब दाढी सुद्धा असते वयस्क रूपातील या व्यक्तीने काही वेळेला चष्मा सुद्धा लावलेला असतो पायात काळे बूट आणि कमरेला काळा पट्टा असतो हातात किंवा पाठीवर खाऊ आणि खेळणी यांनी भरलेली मोठी कापडी पिशवी असते असं त्याचं रूप असतं एकोणीसाव्या शतकात अमेरिका आणि कॅनडामध्ये सांता क्लॉजचे हे विशिष्ट रूप अधिक लोकप्रिय झाले मायरा येथील सनाच्या चौथ्या शतकातील ग्रीक ख्रिस्ती बिशप सेंट निकोलस हे गोरगरिबांना भेटवस्तू वाटप करत असत त्यांच्या या कार्यासाठी ख्रिस्त धर्मात ते विशेष प्रसिद्ध आहेत त्यांनी आयुष्यभर समर्पित भावाने ख्रिस्त धर्माचे कार्य केले मध्ययुगात स्मरणार्थ सहा डिसेंबर या दिवशी लहान मुलांना भेटवस्तू देण्याची प्रथा सुरू झाली ही प्रथा नंतरच्या काळातही राहिली फक्त संत निकोलस यांच्या ऐवजी सांताक्लॉज असं नाव झालं आणि मुलांना भेटवस्तू देण्यासाठी नाताळची पूर्वसंध्या हा दिवस निवडला गेला सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये नाताळ बाबा या नावाने नवीन संकल्पना पुढे आली आनंद शांती आणि उत्तम प्रतीचे अन्न घेऊन येणारा हिरव्या रंगाच्याच कपड्यांनी सजवलेला हा शांतीदूत ख्रिस्ती धर्मात लोकप्रिय झाला नेदरलँड आणि बेल्जियम या देशात सिंटर क्लास या नावाला महत्व आहे या ठिकाणी ही लहान मुलांना भेटवस्तू देणारी व्यक्ती म्हणून याची ओळख आहे संत निकोलस आणि नाताळ बाबा या दोन संकल्पनांचे एकीकरण होऊन यातून सांताक्लॉज ही व्यक्तिरेखा प्रचारात आली असं मानलं जातं एकोणीसाव्या शतकात सांताक्लॉजच्या व्यक्तिरेखेला विविध नव्या संकल्पना जोडल्या गेल्या त्यामध्ये मग बर्फाच्या घसरत्या गाडीचे चित्रण त्या गाडीला लावलेली रेनडियर नावाची हरणे अशा गोष्टी जोडल्या गेल्या पाश्चात्य जगातील लेखक व्यंगचित्रकार यांनी या व्यक्तिरेखेला नवनव्या गोष्टी जोडल्या ज्या आजही लहान मुलांच्या भावविश्वात महत्वाच्या ठरतात थॉमस नास्त नावाच्या लेखकाने सांता क्लॉजचे घर ही नवीन संकल्पना मांडली उत्तर ध्रुवाच्या बर्फाळ प्रदेशात सांता क्लॉजचे निवासस्थान आहे जगभरातील हजारो मुलं सांता क्लॉजला त्याच्या घराच्या पत्त्यावर पत्र सुद्धा पाठवत असतात आणि नाताळच्या रात्री बर्फावरून घसरत आपल्या गाडीवरून तो मुलांना भेटण्यासाठी आणि भेटवस्तू देण्यासाठी येतो ही कल्पना लहान मुलांच्या कथा गाणी यामधून अधिक लोकप्रिय झालेली आढळते आपल्या हातातली घंटा वाजवत मेरी ख्रिसमस अशा नाताच्या शुभेच्छा देत सांता क्लॉज येतो अशी काल्पनिक धारणा आहे सांता क्लॉज या विषयावरील विविध पुस्तकही लेखकांनी लिहिलेली आहेत आपल्या निवासस्थानातून सांता क्लॉज एक आकाशवाणी केंद्रही चालवतो चित्रपट मालिका याद्वारेही लहान मुलांसाठी सांता क्लॉज व्यक्तिरेखेचे चित्रण केले जाते मंडळी सांताक्लॉज या संकल्पनेने लहान मुलांचे भावविश्व फुलवले लहान मुलांच्या जगात धर्म संस्कृती भाषा अशी कुठलीच बंधन नस आणि म्हणूनच संकल्पनेला सुद्धा कुठलंही सांस्कृतिक भाषिक असं बंधन राहिलं नाही लहान मुलं आणि त्यांचा निरागसपणा आणि त्यांचा निरागसपणा समजून घेणारा सांताक्लॉज म्हणूनच तर लोकप्रिय झाला लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा